नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या या व्हिडिओमध्ये तर आज आपण नुकतेच एम पी एस सीकडून एम पी एस सी गठ ब परीक्षेसाठी जी परीक्षा योजना जाहीर करण्यात आली जे एक्झाम पॅटर्न जाहीर करण्यात आले त्याचं आपण डिकोडिंग करणार आहोत आणि याच्यामध्ये मुख्य विशेष जे आहे तर ते दुय्यम निबंधक आणि मुद्रांकन निरीक्षक हे जे पद आहे ना तर या पदाविषयीसुद्धा आपण माहिती या लेक्चरमध्ये बघणार आहोत तर संपूर्ण आपण ही परीक्षा योजना काय आहे ही बघणार आहोत आणि येणाऱ्या जी कंबाईन दोन हजार बावीसची नोटिफिकेशन आहे तर त्याच्यामध्ये याचा उल्लेख असणारच आहे सर्वात आधी एम पी एस सीने जे आहे तर ते दोन हजार बावीस साठीची ही परीक्षा योजना जाहीर करण्यात आलेली आहे आत्ता जी कंबाईनची ॲड येईल तर त्याच्यामध्ये ही योजना लागू करण्यात येईल तर याच्यामध्ये सर्वात प्रथम ऑलरेडी जे तीन पद आहेत ए टी आय आणि पी एस आय हे तर ठीक आहे हे जे नवीन पद आले ना दुय्यम निबंधक आणि मुद्रांक निरीक्षक तर हे एक पद ॲड झालेलं आहे आणि याची सुद्धा सॅलरी आणि जे बाकीचे जे अलाउन्सेस आहेत ना तर ते सेमच आहे बघा इथं बघू शकतात की एस चौदाचा बँड आहे अडतीस हजार सहाशे आणि एक बावीस आठशे असाच आहे म्हणजे सेम यांना जे पेमेंट असणार आहे सेम आहे आणि गट ब श्रेणीतच आहे ओके तर तुम्हाला इथं सर्व बघायला मिळतं तर यांची ज्येष्ठता व पात्रतेनुसार उपमुद्रांक अधीक्षक लक्ष ठेवा याचं प्रमोशन कोणत्या पदावर होऊ शकतं उपमुद्रांक अधीक्षक या किंवा त्या वरील पदांवर होणार आहे महाराष्ट्र राज्य शासनाच्या नोंदणी व मुद्रांक कार्यालयात महाराष्ट्रात कुठेही नियुक्त भेटणार आहे ओके जसं बघा एएसओ साठीचं काय असतं फक्त मंत्रालयामध्ये असतं एस टी आयचं एसटीआय विभागात असतं पी एस आयचा पोलीस दलात असतं तर याचं जे काही नोंदणी आणि मुद्रांक शुल्क कार्यालय असेल महाराष्ट्रात तर तिथं तुमची बदली होणार आहे आपण बघूया तर परीक्षेचे जे टप्पे पाहिले तर परीक्षेच्या टप्प्यांमध्ये जे तीन पद आहेत ना एएसओ प्लस एस टी आय प्लस मुद्रांक निरीक्षक हे जे पद आहे ना मुद्रांक निरीक्षक असं आपण म्हणू मी एम एन म्हणतो तर हे जे पद आहे ना तर यांच्यासाठी काय आहे प्रिलिम प्लस मेन्स एक्झाम आहे आणि पी एस आयसाठी काय आहे प्रिलिम मेन्स फिजिकल अँड इंटरव्यू असे जवळपास चार स्टेप जे आहे ना तर ते पी एस आयसाठी आहेत ओके तर याच्यासाठी कुठलेही जे आहे ना तर ते खास पात्रता सांगितलेली ते बघूया तर वरील चारही पदांसाठी जे आहे ना तर एकच संयुक्त पूर्वपरीक्षा घेण्यात येईल जे आधी तीन पदांसाठी होत होती ती ती आधी चार पदांसाठी होणार आहे ओके आणि पूर्व परीक्षेच्या गुणांच्या आधारे या चारही सवर्गांची पदांसाठी स्वतंत्र निकाल हा जो आहे तर तो, तो जाहीर करण्यात येईल आणि या सर्वांसाठी स्वतंत्र मुख्य परीक्षा घेण्यात येईल परंतु जो पेपर क्रमांक वन असेल ना तर तो, तो कॉमन असेल परंतु पेपर क्रमांक जो दोन असेल ना तर तो, तो मात्र संबंधित पदाची कर्तव्ये आणि जबाबदारी यांना लक्षात घेऊन तर तो, तो, तो डिसाईड केला जाईल आणि जो पेपर क्रमांक वन असेल ना तो एकाच दिवशी असेल आणि सर्व पदांसाठी सामायिक असेल पेपर क्रमांक दोन म्हटलं प्रत्येक पदांसाठी हा वेगवेगळा असणार आहे इथे जे आहे ना, 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 ना तर ते पोलीस उपनिरीक्षक संवर्ग पदावरील निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या मुख्य परीक्षेसाठी आयोगाने विहित केलेले किमान किंवा अधिक गुण मिळवणाऱ्या उमेदवारांना शारीरिक पात्रतेसाठी पात्र ठरवले जाईल आणि त्याच्यानंतर शारीरिक चाचणीमध्ये किमान साठ टक्के गुण मिळवणारे उमेदवार मुलाखतीसाठी पात्र असतील म्हणजे फिजिकलमध्ये किमान सिक्स्टी पर्सेंट येणं गरजेचं आहे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम पाहिली तर ती तीच ठेवलेली आहे पंचवीस टक्के किंवा वन फोर्थ कंबाईनच्या केसमध्ये ती झिरो पॉईंट ट्वेंटी फाईव्ह मार्क्स एवढी होणार आहे आपण बघा इथं ही महत्वाची दिलेली आहे वयोमर्यादा याच्यासाठी सेमच दिली जी आधीची जी वयोमर्यादा आहे सगळ्यांसाठी तीच आहे एकोणावीस अडोतीस त्रेचाळीस 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 म्हणजे सिम्पली एकोणास ते अडोतीस आणि बाकीच्या पदांना त्यांच्यानुसार जे आहे तर ते शिथिलता दिली जाणार आहे आता एक महत्वाची गोष्ट की ज्याच्याविषयी खूप सारे लोकांना विचारणा करायची होती की याची पात्रता काय असणार आहे शैक्षणिक पात्रता काय असणार आहे बघा याच्यासाठी शैक्षणिक पात्रता ठरवण्यात आलेली आहे मान्यता प्राप्त विद्यापीठाची पदवी म्हणजे काय सिम्पल आपलं ग्रॅज्युएशन त्याच्यानंतर मराठी भाषेचं ज्ञान आणि जे शेवटच्या वर्षाचे विद्यार्थी आहेत तर ते पण बसू शकतात परंतु त्यांना मुख्य परीक्षेच्या आधी जे आहे ना तर ते पदवी प्राप्त करणे किंवा त्याचं सर्टिफिकेट घेणे गरजेचं आहे म्हणजेच आपल्याला काय दिसतं की हे वरील जे चारही जे पद आहेत ना तर यांच्यासाठी परीक्षा पात्रता एकच आहे की तुमच्याकडे ग्रॅज्युएशन असलं पाहिजे दुय्यम निबंधकसाठी कुठलीही स्पेशल जी आहे ना तर ती पात्रता नाही आहे हे लक्षात ठेवा शारीरिक अहर्ता जर पाहिले तर पीएसआय साठी जी आहे ना तर ती उंची एकशे पासष्ट सेंटीमीटर आणि महिलांसाठी एकशे सत्तावन्न सेंटीमीटर परीक्षेसाठी जे आहे ना तर ते दोन तीनशे चौऱ्याण्णव आणि दोनशे चौऱ्याण्णव अशी शुल्क असणार आहे त्याच्यानंतर पूर्वपरीक्षेचा जर आपण पॅटर्न पाहिलं ना तर तो सेमच असणार आहे शंभर प्रश्न असतील शंभर गुणांसाठी दर्जा पदवी लेवलचा असेल इंग्रजी मराठी असेल एक तास असेल आणि ऑब्जेक्टिव्ह असेल ही परीक्षा जी आहे ना तर ती नॉर्मल जी आधी व्हायची ना तर त्याच पद्धतीने होणार आहे पुढे आता पूर्वपरीक्षेच्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरवण्याआधी जे आहे ना पूर्व पूर्वपरीक्षेचा निकाल लागेल समजा जागा दिलेली आहे शंभर शंभर पदांसाठी अँड निघाली तर त्याला गुणिले बारा इथं काय म्हटलेलं आहे की सुमारे बारा पट उमेदवार मुख्य परीक्षेसाठी प्रवेशासाठी पात्र होतील तर बाराशे उमेदवार जे आहे ना तर ते मुख्य परीक्षेसाठी पात्र होणार आहेत पुढे आता मुख्य परीक्षा जर पाहिली तर मुख्य परीक्षा एकूण चारशे गुणांची होत असते त्याच्यामध्ये दोनशे गुण या पहिल्या पेपरसाठी होत असतात पेपर, पेपर क्रमांक एक जो मराठी इंग्रजी आणि सामान्य ज्ञान याच्याशी संबंधित आहे आणि पेपर क्रमांक दोन हा दोनशे गुणांचा असतो जो प्रत्येक पदनी आहे वेगवेगळा असतो आता याचा जो सिलेबस आहे ना तर तो ऑलरेडी आयोगाने जाहीर केलेला आहे आपण फक्त दुय्यम निबंधकच बघूया दुय्यम निबंधक मध्ये बघा सामान्य क्षमता चाचणी व पदाच्या कर्तव्यासाठीचे आवश्यक ज्ञान दोनशे गुण शंभर प्रश्न पदवीचा दर्जा मराठी इंग्रजी एकच तास भेटेल आणि वस्तुनिष्ठ प्रश्न असतील निकाल जो आहे ना तो तो प्रत्येक पदासाठी स्वतंत्रपणे घेण्यात येईल त्याच्यानंतर जे पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी जे आहे ना सुमारे चार पट उमेदवार शारीरिक चाचणीसाठी उपलब्ध होतील आधी मुख्य परीक्षेचा निकाल लागेल त्याच्या निकालाच्या आधारे जवळपास चार पट विद्यार्थी म्हणजे जेवढे पद असतील ना शंभर शंभर पद आहेत ओके तर त्यांचे चारपट चारशे लोक जे आहे ना तर ते इथं घेण्यात येतील फिजिकल चाचणीला घेण्यात येतील आता शारीरिक चाचणी जी आहे ना तर ती फक्त पी एस आय या पदासाठी असणार आहे बघा फक्त पोलीस उपनिरीक्षक या पदासाठी असणार आहे शारीरिक चाचणी जवळपास सा शंभर गुणांची असणार आहे आधी जे ना तर हे मुख्य परीक्षेचे किंवा निकाल जाहीर करताना ही कन्सिडर केली जात होती परंतु आता हा फक्त क्वालिफाईंग इन नेचर असणार आहे म्हणजे तुम्हाला इथं किमान साठ टक्के गुण मिळवणं गरजेचं आहे या शारीरिक चाचणीमध्ये ओके okay. आता शारीरिक चाचणीमध्ये या सर्व गोष्टी देण्यात आलेल्या आहेत तर या तुम्ही रीड करून द्या तशा मुलाखत असेल जी चाळीस गुणांसाठीची असेल ओके तशा मुख्य परीक्षा पेपर क्रमांक एक पेपर क्रमांक दोन आणि मुलाखतीमध्ये प्राप्त केलेल्या गुणांची एकूण बेरीज करून गुणवत्ता यादी जाहीर करण्यात येईल ही काय आहे पोलीस उपनिरीक्षक पदासाठी इथं जे फिजिकल क्रायटेरिया आहे ना तर तो गृहित धरला जाणार नाही आधी तो पण गृहित धरला जायचा आता तो गृहित धरला जात नाही अशा पद्धतीने ही होती एम पी एस सी गट साठीची परीक्षा योजना आता याचं जी लवकरच जी ॲड आहे ना तर ती येत्या हप्त्यामध्ये किंवा त्याच्या पुढच्या हप्त्यामध्ये येणार आहे तर जून एंड किंवा जुलै फर्स्ट वीकमध्ये जे आहे ना तर ती ॲड येणार आहे आणि दुय्यम निबंधक हे जे पद ॲड झाले समजा त्याच्या शंभर दीडशे जरी जागा आल्या तरी खूप छान होणार आहे ओके ती पण एक जागा खास छान आहे जे लोक ची तयारी करतात तर त्या जागी ते आता दुय्यम निबंधकची तयारी करू शकतात आणि दुय्यम निबंधक हे पद ऍड झाल्यामुळे एवढाच फायदा होईल की जागा जास्त होतील आणि मुख्य परीक्षेला पोरं डिवाइड होऊन जातील ऑलरेडी ठीक आहे भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जह महाराष्ट्र